जंगलातले सर्व प्राणी सुरक्षित असतील तर मग त्यांच्यासाठी कृत्रिम जंगलाची गरजच काय? हा साधा प्रश्न अगदी लहान मुलालाही पडेल, पण अमरावतीच्या सामाजिक वनीकरण विभागाला असा प्रश्न पडलाच नाही. उलट सामाजिक वनीकरण विभागानं पोहरा मालखेड जंगलाचा काही भाग साफ केला. या परिसरात कृत्रिम जैवविविधता पार्क तयार केला जाणार आहे. कुंपणानं संपूर्ण परिसर बंदिस्त करण्यात आलाय. समृद्ध जंगल असताना तिथं कृत्रिम जैवविविधतेच्या पार्कची गरज काय असा सवाल वन्यजीव प्रेमींनी व्यक्त केलाय. जंगली प्राण्यांना पाणी पिण्यासाठी इथं अट्रॅक्शन येता येणार नाही आणि इथे बिबट सारखे मोठे प्राणी, टायगर इथे स्पॉट झालेला आहे. टायगर इथे येतो पाण्याच्या जवळ. इथे असताना इथे नागरिकीकरण वाढवण्याचा घाट प्रशासनास हाती घेऊन काही लोक करत आहे आणि इथे नागरिकरण वाढलं तर इथे याच्यानंतर प्राणी येणार नाही आणि अतोनात नुकसान होईल. या जैवविविधता पार्कमध्ये अनेक अनियमितता असल्याचंही समोर आलंय. या विकास कामासाठी कुठलीही परवानगी घेतलेली नाही. स्थानिक वन्यजीव प्रेमींना विश्वासात न घेता या पार्कचं काम सुरू केल्याचा आरोप करण्यात येतोय. नैसर्गिक जनावरांचे जे हक्क आहे ते हक्क डावलून या ठिकाणी हा पार्क उभा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या एकूण एक कामाची जर आपण पाहणी केली तर अतिशय अवैधरित्या, अतिशय चुकीच्या पद्धतीने निसर्गप्रेमींना किंवा पर्यावरण प्रेमींना कुठेही विश्वासात न घेता हे सर्व काम सुरू आहे. वन कायद्यानुसार अशा जागी रोपं लावता येतात पण उद्यान तयार करता येत नाही. माहितीच्या अधिकारात ही बाब उघड झाली आहे. जर पार्कचं काम थांबवलं नाही तर न्यायालयात दाद मागणार असल्याचं वन्यजीव प्रेमींनी सांगितलंय. अशासकीय संस्थेला हाताशी धरून किंवा राजकीय पाठबळ घेऊन सदर उद्यान इथे तयार करण्यात येत आहे, जेणेकरून इथे वन्य प्राण्यांना सर्वात जास्त या गोष्टीचा त्रास होतो आहे. आणि हे प्रकरण पूर्णपणे अवैध असल्यामुळे सदर बांधकाम हे बंद करण्यात यावं, अन्यथा आमची यापुढे न्यायालयात जाण्याची आम्ही तयारी करू. सामाजिक वनीकरण विभागानं मात्र हा प्रकल्प पूर्ण करणारच असा विश्वास व्यक्त केला. वयस्कर लोक असते यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था आहे. लॉन आपण त्या ठिकाणी तयार केलेली आहे. त्या ठिकाणी इंटरनल रस्ते तयार केलेले आहे. त्या ठिकाणी जो बागेमधून जो वाहणारा नाला आहे तो सुद्धा आपण बांधणार आहोत. त्या ठिकाणी सुद्धा काही वॉटर स्पोर्ट्स वगैरे काही करता येते का यासुद्धा वर सुद्धा आपलं म्हणजे विचार चालू आहे. समृद्ध जंगलांच्या जागी जैवविविधता पार्क उभारण्याची उपरती सामाजिक वनीकरण विभागाला कशी काय सुचली आणि त्यातून नेमकं काय हासिल होत आहे हे मात्र अनुत्तरितच आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.